दरम्यान याच मुद्द्यावरून जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पडसाद उमटले आज भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं गारकोटी इथल्या हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून हुतात्मा चौक दणाणून सोडण्यात आला मसवे इथं टायर पेटवून शासनाचा निषेध करण्यात आला गडिंगलस तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या निलजी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सरकारविरोधी घोषणानी सर्व परिसर दणाणून गेला मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर तालुक्यात तीव्र पडसाद उमटत आहेत बुधरगड तालुक्यातून आलेले मराठा बांधव गारगोटीतील हुतात्मा चौकात भगवे ध्वज घेऊन जमले मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या बत्तीस मराठा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या अनेक वक्त्यांनी मराठा आरक्षणासाठी शासनानं ठोस पावलं उचलून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी स्वतंत्र अध्यादेश काढावा अशी मागणी केली तसंच भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांना नम्रता गोरे आणि ऋतुजा गोरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आलं यावेळी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे राहुल देसाई प्राचार्य अर्जुन आबिटकर मच्छिंद्र मुगडे सचिन भांदिग्रे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई नाथाजी पाटील प्रवीणसिंह सावंत विश्वनाथ कुंभार शामराव देसाई यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मराठा समाजाच्या वतीनं म्हसवे इथंही शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत टायर पेटून निषेध करण्यात आला दरम्यान गडिंगलस सकल मराठा समाजाच्या वतीनं निलजी इथं रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे तासभर वाहतूक रोखून धरण्यात आली यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी झाली मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर सकल मराठा समाज राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आंदोलनात आप्पा शिवणे संदीप भोसले संजय पाटील मनोज पवार सागर कुराडे राजेंद्र तारळे आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते